एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरेंच्या संघर्षाच्या या आठ दिवसात एकनाथ शिंदे असलेल्या बंडखोर आमदारांचा आकडा अठ्ठेचाळीस वर गेलाय यात शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार आहेत तर अपक्ष आणि छोट्या पक्षातल्या आमदारांचा आकडा आहे नऊ बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंकडून वेळ मिळत नाही मातोश्रीवर प्रवेश मिळत नाही पुरेसा निधी मिळत नाही असे अनेक आरोप केले काही आमदारांचे व्हिडिओ देखील एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावर शेअर केलेत पण बंडखोरीच्या कारणांमधलं एक महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे महाविकास आघाडी निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने भाजप सोबतची युती मोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं बंडखोरी केलेले शिवसेनेचे तब्बल तेवीस आमदार असे आहेत जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरून विधानसभेत गेलेत त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडी म्हणून पुढची निवडणूक लढवायची झाली तर या आमदारांना तिकीट मिळवण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत मोठा संघर्ष करावा लागणार आहे अर्थात मतदारसंघावर वर्चस्व असलेले काही आमदार याला अपवाद ठरतील या व्हिडिओद्वारे आपण हेच बघणार आहोत की काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरून विधानसभेत गेलेले शिवसेनेचे आमदार कोण आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे शंभूराज देसाई साताऱ्यातल्या पाटणमधून निवडून आलेले शंभूराज देसाईंना मोठा राजकीय वारसा लाभलाय दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत एक लाख सहा हजार दोनशे सहासष्ट मतं त्यांना मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर राहिलेत त्यांना ब्याण्णव हजार एक्क्याण्णव मतं मिळवण्यात यश आलं होतं मध्यंतरी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पाटणकर यांनी देसाईंचा चौदा मतांनी पराभव केला आणि तिथंच संघर्षाची ठिणगी पडली दुसरं नाव आहे संदीपान भुमरे उद्धव ठाकरेंसाठी जीवही देईल असं म्हणणाऱ्या भुमरेंनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्र्याऐंशी हजार चारशे तीन मतं मिळवली आणि एकोणसत्तर हजार दोनशे चौसष्ट मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार होते राष्ट्रवादीचे गोर्डे संदीपान भुमरे पैठणमधून पाचव्यांदा आमदार राहिले यातलं तिसरं नाव म्हणजे महेश शिंदे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारातील सगळ्यात गाजलेली घटना होती ती म्हणजे शरद पवारांची पावसातली सभा या सभेनंतर साताऱ्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलंच यश मिळालं होतं पण याला अपवाद होते शशिकांत शिंदे शिवसेनेच्या महेश शिंदेनी सहा हजार दोनशे बत्तीस मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव हो केला शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय त्यांचा पराभव हो जरी झालेला असला तरी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी ही जागा सेनेसाठी सोडण्याची शक्यता तशी कमीच होती तर चौथं नाव म्हणजे महेंद्र थोरवे कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचा पराभव केला होता या विजयात तब्बल अठरा हजारांचा फरक होता पाचवं नाव आहे भरत गोगावले महाडमधून निवडून आलेल्या गोगावले यांना एक लाख दोन हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे मानिक जगताप राहिले होते माजी आमदार असणाऱ्या माणिक जगताप यांचं दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जगताप यांच्या कुटुंबियांपैकी कुणी सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी तिकीट मागण्याची शक्यता आहेच त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर सेनेला हे सीट सोडावं लागलं असतं असं बोललं जातं सव्व नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंचा बत्तीस हजार नऊशे दोन मतांनी पराभव करत तानाजी सावंत यांनी परांडामधून बाजी मारली होती मताधिक्य जास्त असलं तरी मोठे दोन हजार चार पासूनच सलग तीन टर्म आमदार राहिलेत त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर हक्क सांगण्याची आणि तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळाली तरी बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही तर सातवं नाव आहे रमेश बोरनारे वैजापूर मधून राष्ट्रवादीच्या अभय पाटलांचा तब्बल एकोणसाठ हजार एकशे त्रेसष्ट मतांनी पराभव करत बोरनारे यांनी विजय मिळवला होता यातलं आठवं नाव आहे ज्ञानराज चौगुले उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो त्यात ज्ञानराज चौगुलींनी काँग्रेसच्या दत्तू भालेराव यांचा मतांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा गौसनी घातली होती यातलं नव्व नाव आहे बालाजी किनीकर अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकरांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रोहित साळवे यांच्यावर एकोणतीस हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता या एकहाती विजयाला काही पदर देखील आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत किनीकरांनी फक्त तीन हजार मतांनी विजय मिळवला होता दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजेश वानखेडे होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुका सेना आणि भाजपने युती करून लढवल्या होत्या ज्याचा किनीकरांना फायदा झाला होता सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे त्यांचा विजय अधिक सोप्पा झाला होता यातलं दहावं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार राधानगरीचे प्रकाश आबेटकर आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार पाटील यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेने महाविकास आघाडीला प्राधान्य देत माजी आमदार राजे क्षीरसागर यांना तिकीट देण्याऐवजी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधवांना पाठिंबा दिला होता साहजिकच पूर्ण कोल्हापूरवर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही अकरावं नाव म्हणजे बालाजी कल्याणकर सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या दत्तात्रय सावंत यांचा बारा हजार मतांनी पराभव करत कल्याणकरांनी नांदेड उत्तर मधून बाजी मारली होती माजी राज्यमंत्री नांदेडचं पालकमंत्रीपद भूषवणारे दत्तात्रय सावंत अशोक चव्हाण यांचे खास समजले जातात त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून प्रयत्न होणं साहजिकच आहे बारावं नाव म्हणजे संजय रायमुलकर मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येत रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांच्यावर बासष्ट हजार दोनशे दोन मतांनी विजय मिळवला होता तेरावं नाव म्हणजे श्रीनिवास वनगा पालघर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भाजपचा बाले किल्ला समजला जातो श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामणी वनगा हे भाजपचे खासदार होते त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेनी वनगा यांना साथ दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विद्यमान आमदार अमित घोडा यांच्या जागी सेनेने वनगा यांना तिकीट दिलं त्यांनी काँग्रेसच्या योगेश नाम यांचा चाळीस हजार मतांनी पराभव केला चौदावं नाव वन म्हणजे सुहास कांदे बाद झालेल्या मतांमुळे चर्चेत आलेल्या आमदार सुहास कांदेंनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांचा जवळपास चौदा हजार मतांनी पराभव केला होता पंकज भुजबळ हे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचे पुत्र विशेष म्हणजे या निवडणुकीनंतर नांदगाव मध्ये भुजबळ विरुद्ध कांदे हा वाद चांगलाच गाजलेला ज्यामुळे संजय राऊत विरुद्ध छगन भुजबळ असा सामना देखील रंगला होता त्यामुळं आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि सलग दोनदा आमदार राहिलेल्या पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांनी आपलं राजकीय वजन वापरल्यास कांदे यांना सेनेकडून पुढची पुड़ुं निवडणूक लढवणं अवघड ठरू शकतं पंधरावं नाव म्हणजे चिमनराव पाटील एरंडोल मतदारसंघातून चिमनराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश पाटील यांचा अठरा हजार मतांनी पराभव केला जर आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या तर जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद भूषवलेल्या सतीश पाटील यांच्या सोबत उमेदवारीची शर्यत चिमनराव पाटील यांना जिंकावी लागेल तर सोळावं नाव म्हणजे लता सोनवणे चोपडा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीश चंद्र वळवी यांचा वीस हजार मतांनी पराभव करत सोनवणे यांनी बाजी मारली होती या मतदारसंघातून या आधी लता यांचे पती चंद्रकांत सोनवणे आमदार होते सतरावं नाव म्हणजे प्रताप सरनाईक ओवळा माजीवाडा मतदारसंघातून सरनाईक यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा तब्बल चौऱ्याऐंशी हजार मतांनी पराभव केला होता तर अठरावं नाव आहे योगेश कदम यांचं शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र असणाऱ्या योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा पराभव केला रामदास कदम आणि सेना नेतृत्वात संघर्ष सुरू आहे दुसऱ्या बाजूला संजय कदम आणि योगेश कदम यांच्यातही मतदारसंघात वादाची ठिणगी उडाली होती यामुळे जागा वाटपात दापोलीत सेना की राष्ट्रवादी असा पेच निश्चितच उभा राहू शकतोय एकोणवीस क्रमांकावर आहेत मंगेश कुडाळकर कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळे यांचा एकवीस हजार मतांनी पराभव केला विसाव नाव आहे दादा भुसे यांचं दादा भुसेंनी मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या निर्मितीपासून तिथं एक हाती वर्चस्व निर्माण केलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा आमदार होत त्यांनी काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा सत्तेचाळीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्यांनी पराभव केला होता एकविसावं नाव म्हणजे उदय सामंत जे अलीकडे शिंदे गटात सामील झालेत अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असणाऱ्या उदय सामंत यांनी दोन हजार चौदाची निवडणूक शिवसेनेकडून लढवली आणि जिंकली सुद्धा दोन हजार एकोणवीसच्या या निवडणुकीत देखील त्यांनी आपलं रत्नागिरी मधलं वर्चस्व कायम ठेवत राष्ट्रवादीच्या सुरेश मयेकर यांचा सत्याऐंशी हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता बावीसावं नाव आहे दिलीप लांडे यांचं चांदोली मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला त्यावेळी दिलीप लांडे मनसेकडून लढले आणि काँग्रेसच्या मोहम्मद अरिफ खान यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकावर राहिले दोन हजार चौदा मध्ये खान यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लांडे सेनेकडून लढले मोहम्मद अरिफ खान आणि त्यांच्यात कडवी झुंज झाली ज्यात लांडे यांचा फक्त चारशे नऊ मतांनी विजय झाला साहजिकच मोहम्मद अरिफ खान आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत हे मात्र नक्की तेवीसावं नाव एकनाथ शिंदे यांचं बंडखोरांमधलं सगळ्यात महत्वाचं नाव असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आपल्या कोपरी पाच पाखाडी यांचा मतांनी पराभव केला होता आपल्या मतदारसंघात वर्चस्व असणारे आमदार सोडले तर कित्येक शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या उमेदवारांवर संघर्ष करून मात करत विजय मिळवलाय त्यामुळे जर शिवसेना महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं गेली तर कित्येक आमदारांच्या हातची जागा जाण्याची शक्यता आहे आणि कित्येक आमदारांना बंडखोरांचा धोका आहे या दोन्ही समस्यांचा तोडगा म्हणून आमदारकी वाचवण्यासाठी सध्या तरी त्यांनी शिवसेनेविरोधातच बंडखोरी करण्याचा पर्याय निवडला म्हणजेच या बंडाच्या मागचं खरं दुखणं मतदारसंघाचं राजकारण आहे बाकी या विषयाबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोल भिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका